नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण एका नवीन व्हिडिओसह या ठिकाणी आलेलो आहे आज आपल्याला काय बघायचं आहे बघा आपण तात्यांचा ठोकळा बघतो आहोत अत्यंत इंटरेस्टिंगली आपण हा बघतो आहोत तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करता आहात कमेंट करता आहात आणि तुमच्या अडचणी विचारत आहात मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी भारतातील प्रमुख नद्या त्यांच्या काठावरील शहरं ज्याच्यावर सततेने प्रश्न विचारले जातात विविध परीक्षांना प्रश्न विचारले जातात त्यावर आपल्याला या ठिकाणी आज बघायचं आहे आणि दुसरा जो आपला इथे पुढचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे महत्त्वाची जी सरोवरे आहेत ती आपल्याला बघायची आहे या ठिकाणी आपण पुन्हा नकाशाचा सुद्धा वापर करणार आहोत तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तोंडपाठ झालं पाहिजे मी त्या पद्धतीने घेणार आहे तुम्ही व्यवस्थित जर याच्या रिव्हिजन्स केल्या तर मित्रांनो एक मार्क्स तुमचा या ठिकाणी पक्का होणार आहे बघूया सगळ्यात महत्त्वाची नदी या ठिकाणी तुम्ही बघता आहात गंगा नदी आता गंगा नदीवर कोणती शहरं आहेत ती शहरं आपल्याला बघायची आहेत बघा पहिलंच हरिद्वार शहर आहे तुम्हाला माहीत आहे हरिद्वार ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो मित्रांनो पुढे काम कानपूर आहे महत्त्वाचं शहर आपण बघतो उत्तर प्रदेशमधील त्यानंतर पाटणा शहर आहे बिहारमधील मिर्झापूर आहे बनारस आहे भागलपूर आहे आणि बक्सार आहेत मित्रांनो गंगा नदीवरील ही अत्यंत महत्त्वाची शहरं तुम्हाला माहीतच असली पाहिजेत या ठिकाणी तुम्ही नकाशामध्ये बघता आहात गंगा नदी बघा इथे जर तुम्ही बघितलं ही अशा पद्धतीने गंगा नदी आहे या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्हाला हरिद्वार आहे त्यानंतर कानपूर आपण बघितलेलं आहे पाटणा आहे बक्सार आहेत हे महत्त्वाचे शहरं मित्रांनो गंगा नदीवरील कारण की आपण बघतो आहे गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे मित्रांनो याच्या आधी आपण नदी प्रणाली व्यवस्थित बघितलेली आहे मला खाली कमेंट करा जे विद्यार्थी मित्र प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत त्यांनी कमेंट करायची की गंगा नदीची लांबी किती आहे खाली कमेंट करा दोन नद्यांच्या लांब्या मित्रांनो तुमच्या तुम्ही जर एम पी एस करत आहात सरळ सेवेचे एक्झाम्स देत आहात भरती तलाठी ग्रामसेवक कोणत्याही शिपायापासून ते यू पी एस सीपर्यंत तुम्हाला दोन गोष्टी तरी ते पाठच असल्या पाहिजे कोणत्या दोन तुम्हाला गंगा नदीची लांबी माहीतच असली पाहिजे तोंडपाठ असली पाहिजे त्याची टेक्निक्स मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सांगितलेली आहे आणि दुसरी जी गंगा जी की भारतातील सर्वात लांब नदी आहे आणि दुसरी जी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी तुम्हाला आ, हे सॉरी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी या ठिकाणी आपण बघतो आहे हे गोदावरी नदी या दोन नद्यांची लांबी तुम्हाला पाठ ठेवणे अत्यंत गरजेचे आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा मग या ठिकाणी आपण हे नदीकाठावरील शहरं पाहतो आहोत पुढची नदी आहे यमुना नदी मित्रांनो आपण बघतो गंगा या नदीची उपनदी यमुना आणि यमुना नदीवरील अत्यंत महत्त्वाचे तीन शहरं जे की तात्यांच्या ठोकळ्यामध्ये कवर केलेले आहे। आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत कोणकोणते सगळ्यात महत्त्वाचं भारताची राजधानी मित्रांनो उद्या सहज सोपा मुलाखतीमध्ये कोठेही आणि परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताची राजधानी कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहे किंवा दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे तर ते यमुना नदीच्या काठी दिल्ली आग्रा आणि मथुरा असे हे तीन शहरं आहेत जे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहे पुढे ब्रह्मपुत्र आहे दिब्रुगड गुवाहाटी गोलापारा ही शहरं तुम्ही बघता आहात त्यानंतर कृष्णा नदी आहे त्याच्या गटावर विजयवाडा आहे सांगली आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो ब्रह्मपुत्रामधील नदीवरील तुम्हाला हे दिब्रुगड फार महत्त्वाचं आहे आसाममधील गुवाहाटी महत्त्वाचं आहे दोन शहरं तर तुमची तोंडपाटातच असली पाहिजे दिब्रुगड आणि गुवाहाटी तुम्ही जर या ठिकाणी नकाशामध्ये बघितलं इथे आपण बघतो आहे ही ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी आहे इथे जो आसाम हा प्रदेश आहे येथील दिब्रुगड आणि दुसरं गुवाहाटी हे दोन शहरं मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदीवरील फार महत्त्वाचे आहे पुढे आपण बघितलं ही जी गंगा नदी आहे ज्या बाजूला इथून ही, ही यमुना नदी येते आहे याच्यावर आपण बघितलेलं आहे दिल्ली असेल आग्रा असेल मथुरा असेल हे तीन शहरं या ठिकाणी आपण यमुना नदीचे एक लक्षात ठेवले आहेत ब्रह्मपुत्रा नदी आणि गंगा नदी या तीन नदींवरील हे शहरं अत्यंत महत्त्वाचे आहेत ते आपण वारंवार तुम्ही रिव्हिजन्स केल्या मित्रांनो की आपोआप तुमच्या लक्षात राहतील पुढची नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी त्या पुढची कृष्णा नदी आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा महत्त्वाची नदी आहे ही महाराष्ट्रातील सांगली हे कृष्णा नदीच्या काठी आहे विजयवाडा कृष्णा नदीच्या काठी आहे पुढे आहे साबरमती जे की अहमदाबादच्या काठावर आहेत साबरमती ही नदी ही लक्षात राहू द्या साबरमती नदीच्या काठावर अहमदाबाद आहे बघा पुढे तापी नदी मित्रांनो तापी नदीवर प्रश्न विचारलेला आहे सुरत हे अत्यंत महत्त्वाचं शहर गुजरातमधील जे की तापी नदीच्या काठी आहे भुसावळ आपण बघतो आहे भुसावळ तापीच्या काठी आहे मित्रांनो दोनही महत्त्वाचे शहरं पुढे कावेरी जर बघितली तुम्ही तर श्रीरंगपट्टणम आणि तिरुचिलापिल्ली हे दोन ठिकाणं दोन शहर कावेरी नदीच्या काठावरील आपल्याला नीट लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपण बघत असतो हुगळी हुगळी ही कोणत्या नदीची वितरिका आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण हुगळी ही अशी नदी आहे की एक मुख्य नदी आपली जाती आहे ओके आणि जिथे अरबी समुद्र येतो आहे अरबी समुद्राजवळ ती डायरेक्ट मुख्य उपनदी नदी जी आहे तिला थोडक्यात एक फाटा फुटतो आहे त्यालाच आपण काय म्हणतो आहे वितरिका तर ती एक सगळ्यात मोठी वितरिका आहे त्या नदीची ती नदी कोणती आणि या वितरिकेवर या हुगळी नदीवर कोलकाता हे शहर वसलेलं आहे मित्रांनो जे की पश्चिम बंगालची राजधानी आहे तुम्हाला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीसुद्धा माहीत असले पाहिजेत ओके कोलकाता त्यानंतर हावडा हे शहर या ठिकाणी महत्त्वाचं आहे उगळीवरील उगळी हावडा येथे कोलकाता फार महत्त्वाचं पुढे मित्रांनो पुढचं शहर ज्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत जे तुम्हाला विसरूनच चालणार नाही ते म्हणजे अलाहाबाद शहर काय लक्षात ठेवायचं म्हणजे हे सगळे जे आपण जेवढे नदीकाठचे शहर बघितले ना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं शहर असेल तर ते अलाहाबाद का कारण की मित्रांनो हे जे अलाहाबाद शहर आहे याला आपण आता प्रयागराज असं नाव दिलेलं आहे तेही लक्षात राहू द्या हा त्रिवणी त्रिवेणी संगम आहे या ठिकाणी कोणाकोणाचा तर गंगा यमुना आणि सरस्वती या, या नद्यांचा संगम हा अलाहाबाद या ठिकाणी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल पुढे आहे महानदी मित्रांनो महानदी जर बघितली तुम्ही तर महानदीच्या काठावर ओडिशा या राज्यातून महानदी मुख्यतः वाहते आहे ते कटक हे ओडिशातील एक महत्त्वाचं शहर त्यानंतर संबळपूर हे शहर हे दोन कटक महादीमधलं म्हटलं की कटक तुम्हाला माहीतच असलं पाहिजे मित्रांनो त्यानंतर नर्मदा नदी महत्त्वाची आहे आपण बघतो आहे वाहिनी नदी आहे याच्यामध्ये जबलपूर देवास आणि राजपिपला हे शहर आहे चंबळ नदीवर कोटा शहर आहे इथे आणखी एक लक्षात ठेवण्यासारखं मित्रांनो जे की तुम्ही व्यवस्थित फोकस केलं पाहिजे ज्याला तुम्ही हायलाईट केलं पाहिजे ज्याला स्टार केलं पाहिजे त्यामध्ये अयोध्या कारण की आपण बघतो अयोध्या एक धार्मिक स्थळ आहे अयोध्या विवाद वगैरे त्यामुळे सतत चर्चेत राहणारे हे स्थळ आहे राम मंदिर असेल मस्जिदीचा वाद असेल त्यावरून त्यामुळे अयोध्या शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे यावर प्रश्न याआधी आलेले आहे आणि पुढे येतील मग कोणती नदी ती तर ती शेरयू नदी जिला आपण घाघरा नदी सुद्धा म्हणतो पुढे आहे गोमती नदी जे की लखनऊ जिच्या काठावर आहे लखनऊ मित्रांनो लखनऊ ही आपण बघतोय उत्तर प्रदेशमधील एक अत्यंत महत्वाचं शहर त्यामुळे तुम्हाला लखनऊ जी नदी नदी ले ले जी ची ची ती नदी लक्षात ठेवायची आहे पुढे मुशी नदीसुद्धा परीक्षेला विचारले गेले आहे मित्रांनो सरळ शिवायच्या मुशी नदीच्या काठावर जी हैदराबाद शहर आहे आपण बघतो आंध्र प्रदेशची आधीची राजधानी आता ती तेलंगणाची राजधानी आहे ते हैदराबाद मुशी नदीच्या काठावर आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि पुढे महाराष्ट्रातील गोदावरीच्या काठावरील तर शहरं तुमची तोंडपाटच असली पाहिजे त्यामध्ये नाशिक तर मित्रांनो तुमचा विसरण्याचा प्रश्न नाही आहे पुढे पैठण आपण बघतो आहे औरंगाबादमधील नगरमधील कोपरगाव आहे हे अत्यंत महत्त्वाचे असे शहरं या ठिकाणचे आहेत पुढे आहे सतलज नदी मित्रांनो तुम्ही जर बघितलं सतलज नदीच्या गटावर फिरोजपूर आहे लुधियाना आहे सतलज ही कोणत्या नदीची उपनदी आहे हे मला सांगा मित्रांनो सतलज ही ज्या नदीची उपनदी आहे तिच्या अशा पाच उपनदी आहेत आणि ही प्रमुख उपनदी आहेत अशी नदी कोणती ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपण एक शॉर्टकट सुद्धा बघितलेलं आहे कोणता आहे मित्रांनो शॉर्टकट सबिरा चिलम असं शॉर्टकट आहे ज्या पाच उपनदी आहे एका मुख्य नदीच्या त्याच्यामधील एक नंबरची उपनदी म्हणजे स सबीरा सतलज पुढे झेलम आहे ही सुद्धा त्याच मुख्य नदीची उपनदी आहे झेलम कुठे आहे ही सबिरा चिलममधील ते जे चिलम आहे ना ती हेलम कुठे आहे याच्या काठावरचं सगळ्यात महत्वाचं शहर मित्रांनो झेलम नदीच्या काठावरील ते म्हणजे श्रीनगर पुढे पेरियार आहे पेरियार नदीच्या काटावर अलवाय नावाचं शहर आहे सुवर्ण रेखा नदी मित्रांनो ही सुवर्ण रेखा नदीवर प्रश्न आलेला आहे एम पी एस सीने विचारलेला आहे इतर परीक्षेने सुद्धा आपण बघतोय हा जो पूर्व किनारा आहे इकडे पूर्व किनाऱ्याची जी सुरुवात आहे ती सुवर्ण रेखा नदीपासून आहे मित्रांनो कन्याकुमारीपर्यंत या सुवर्ण रेखा नदीवर एक अत्यंत महत्वाचं औद्योगिक शहर आपण ज्याला म्हणू ती म्हणजे जमशेदपूर मित्रांनो जमशेदपूरवर सुद्धा प्रश्न आलाय आहे जमशेदपूर येथील कामगारांनी जे काही बंद केलं होतं एक मोठा संप होता तो त्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत पुढे क्षिप्रा नदी आहे जी की जिच्या काढावर उज्जैन हे शहर वसलेलं आहे आणि मित्रांनो ही क्षिप्रा फार महत्वाची आहे उज्जैन शहर महत्वाचं आहे का तर या ठिकाणी कुंभमेळा भरतो मित्रांनो आता पुढचा एक तुम्हाला एक लहानसा प्रश्न तुम्ही देऊन ठेवतो तुम्ही तुला बघा येत असेल तर कमेंटही करू शकतात की कोणते ठिकाणं आहे ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ते ठिकाणं तुम्हाला माहीत असले पाहिजे नक्कीच तुम्हाला हे माहीत असावं माहीत नसेल तर शोधा आपण हळूहळू सगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी टॉपिक्स येणार आहोत प्रश्न घेणारच आहोत मी हे प्रश्न काय विचारतो आहे मित्रांनो तुम्ही ॲक्टिव्ह राहिले पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी कळालं पाहिजे अरे या पद्धतीचे प्रश्न येत असतात किंवा मी जेव्हा प्रश्न विचारतो तुम्हाला त्याचे उत्तर येत असतील किंवा नसेल तर कुठेतरी तुम्ही आपल्या मित्रांबरोबर डिस्कस करा की मी असा असा व्हिडिओ बघितलेला आहे याच्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे आणि कमेंट करा तुमचं नाव टाका तुमच्या मित्राचं नाव टाका नक्कीच मला आनंद होईल मी प्रत्येक कमेंट वाटतो वाचतो मित्रांनो थोडंसं वेळेचा मला अभाव आहे फोनवर मी बोलू शकत नाही परंतु तुम्ही जी कमेंट टाकतात त्यामध्ये मी तुम्हाला खाली थँक्यू म्हणून इतर काही लिंक्स वगैरे देत असतो आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा माझा देतो आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही मला त्या व्हॉट्सअप नंबरवरून मेसेज करू शकता फक्त ओनली टेक्स्ट मेसेज करत त्याला फोन सहसा लावू नका कारण की मी अभ्यासामध्ये पूर्ण वेळ असतो माझं जॉब असेल त्यानंतर माझा अभ्यासातच पूर्ण वेळ निघून जातो त्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तो जर खरोखर चांगला सिरियस असेल मला वाटत असेल की बाबा ओके तर मीही तुम्हाला कॉल करेल कदाचित अचानक किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवर उत्तर देईल नक्कीच मित्रांनो तुमचं सक्सेस फार महत्त्वाचा आहे माझ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे कारण की तात्यांचा ठोकळा मित्रांनो पहिल्यांदा या ठिकाणी युट्यूबवर येतो आहे तात्यांनी अत्यंत मोठ्या मनाने या ठिकाणी आपलं सांगितलेलं आहे की तुम्ही करा विद्यार्थ्यांसाठी चांगलं करता आहात त्याच्यातून आपण तात्यांचा ठोकळा या ठिकाणी पाठच करून घेतो आहे हे लक्षात असू द्या आता महत्त्वाची जी सरोवरे आहे याच्यामधील खाऱ्या पाण्याची सरोवरे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे याच्यात जर बघितलं तुम्ही तर चिल्का हे सर्वात मोठं सरोवर आहे जे की ओडिशा राज्यात आहे त्यानंतर पुलीगत सरोवर आहे मित्रांनो आंध्र आणि तामिळनाडूच्या सीमेवरील पुलीगत सरोवर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे सांबर सरोवर आहे ज्याची क्षारता ही सर्वाधिक आहे मित्रांनो राजस्थानमधील तुम्हालाही राज्य माहीत असले पाहिजे त्याची वैशिष्ट्य माहीत असले पाहिजे लोणारा आपण बघतो आहे महाराष्ट्रामधील अत्यंत महत्त्वाचं सरोवर पुढे वेंबनाड आहे ज्याला आपण कायल सरोवर पच्छेजल किंवा खाजन म्हणतो जे की केरळमधील अतिशय प्रसिद्ध असं सरोवर आहे पुढे पुलिकत सरोवरात आपण बघूया आधी पाण्याची सरोवर या ठिकाणी आपण पाहू मित्रांनो बघा या ठिकाणी गोड्या पाण्याची सरोवरे कोणती आहेत या ठिकाणी उलर हे सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे परंतु हे कुठे आहे बंदीपोरा या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये हे उलर सरोवर आहे पुढे दाल सरोवर आहे जे की श्रीनगरमध्ये आहे जम्मू काश्मीरमध्ये कोलेरू सरोवर आहे आंध्र प्रदेशमध्ये त्यानंतर नगीन सरोवर आहे मित्रांनो जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये आणि आंचर सरोवर आहे जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचे सरोवर आहे आणि यांच्या संदर्भातील काही मुद्दे तात्यांनी कवर केलेले आहे आदरणीय तात्यांनी मित्रांनो इतकं स्पष्टपणे या ठिकाणी ठोकळ्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे मधल्या कालावधीत थोडी चर्चा झाली होती की तात्यांचं महत्त्व कमी झालेलं आहे परंतु मित्रांनो तुम्ही जर बघितलं दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा नंतर तर तात्यांच्या ठोकळ्यामधून खूप सारे प्रश्न येत आहेत म्हणजे मी तर म्हणतो रिअली खरं सांगतो की ज्यांनी तात्यांचा ठोकळा तोंडपाठ आहे ना त्यांची पोस्ट फायनल होते आहे तुम्ही जी एस ज्याला जी के म्हणताहेत म्हणजे पूर्वपरीक्षा पी एस आय एस टी एसओ असेल राज्यसेवा असेल या ठिकाणी खूप मोठे प्रश्न हो तात्यांच्या ठोकळ्यामधून येतात तुम्हाला क्रमिक पुस्तक वाचायचे आहे इतर संदर्भ पुस्तक वाचायचे आहे पण तात्यांचा ठोकळा तुमच्याकडे रिव्हिजनला असलाच पाहिजे चांगलं पुस्तक आहे म्हणून मी त्यावर काम करतो आहे मित्रांनो जे चांगलं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे माझं काम आहे नाहीतर मी कोणाचे तरी दुसऱ्या वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांमधून नोट्स काढून तुम्हाला त्यावरून शिकवू शकतो परंतु तात्यांचा ता ठोकळा या ठिकाणी आपण बघतो हे ब्रँड आहे त्याच्यातला जो अभ्यास आपण करतो आहे अत्यंत परीक्षाभिमुख आहे तुम्ही सी करत असा एम पी एस सी कंबाईन एक्झाम सरळ सेवेच्या पोलीस भरतीसाठी तर अत्यंत उपयुक्त आहे ग्रामसेवकसाठी उपयुक्त आहे ए, तर उपयुक्त आहे अत्यंत महत्त्वाचे असे हे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करतो आहे इथे पुलिकत सरोवराबद्दल थोडंसं लक्षात राहू द्या आपण या ठिकाणी वरती बघितलं पुलिकत सरोवर हे आंध्र आणि तामिळनाडूच्या सीमेवर आहे आंध्रामध्ये किती शहाण्णव टक्के तर तामिळनाडूमध्ये फक्त चार टक्के आहे त्यानंतर मित्रांनो चिलका सरोवर जे की ओडिशा राज्यात आहे दया नदीच्या मुखाशी भारतातील हे सर्वात मोठे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे खाडीतील सरोवर आहे चिल्का मित्रांनो ओडिशातील सरोवर आहे हे चिल्का एक महत्वाचं सरोवर सर्वात मोठं आहे भारतातील हे लक्षात राहू द्या सामर आपण बघतो आहे खारेपाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर आहे राजस्थानमधील प्लिस्टोसिन जो काळा आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील लोणार जिल्हा बुलढाणा येथे उल्कापातामुळे पाण्याच्या सरोवराची निर्मिती झाली पुढे कुमाऊ हिमालयातील आपण बघतो आहे नैनिताल दि सात सरोवरे हिमालयात आहे राजस्थानच्या शेकावती प्रदेशामध्ये देगना सांबर ही पाण्याची सरोवरे आपण बघतो आहे शेकावती प्रदेश मित्रांनो पुढे केरळमध्ये वेमनाड आपण पाहिलं जे की खाऱ्या पाण्याचं आहे आणि पुढे कोलेरू सरोवर जे की गोड्या पाण्याचा आहे मित्रांनो यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे गोदावरी कृष्णा यांचा जो त्रिभुज प्रदेश आहे आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी कोलेरू सरोवर आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी सरोवर पाहिले तुम्ही नकाशात जर थोडंसं न लक्ष टाकलं या ठिकाणी ओडिशामधील बघा चिलका सरोवर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे ओके इकडे जर तुम्ही खाली गेले तर इकडे केरळमध्ये वेमनाड सरोवर आहे राजस्थानमध्ये मित्रांनो इथे जर तुम्ही गेले तर हे सांबर सरोवर तुम्ही बघता आहात ओके अशा पद्धतीचे ही महत्त्वाची सरोवरे आपण या ठिकाणी पाहिलेली आहे नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल अशी सिरीज पुढे चालू ठेवायची की नाही मला सांगा नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो नक्की लाईक करायला शिका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर पुढे घंटीचं बटन येईल ते दाबायला विसरू नका कारण की ते जर तुम्ही दाबलं तर नवीन जे व्हिडिओज मी टाकतो आहे ते तुम्हाला मिळत जातील मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थांबूया सगळ्यांना अभ्यासासाठी बेस्ट लक टाईट नियोजन करा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आपलं नियोजन चांगलं असलं पाहिजे ते नियोजनापेक्षा अंमलबजावणी असली पाहिजे मित्रांनो तुम्हाला कोणीही कोणीही या ठिकाणी रोखू शकत नाही तुम्ही सक्सेस होणार म्हणजे होणार फक्त प्रामाणिकपणा सातत्य कठोर मेहनत हेच सक्सेसचे कानमंत्र आहेत हे लक्षात राहू द्या या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद